विश्वास विश्वास तुम्ही हे बरोबर नाही करत आहात. अशाने तुम्ही स्वतः स्वतःचं नुकसान करून घेतात. नाना, नात्यांमध्ये फायदा नुकसानीची गणित करायची नसतात. नाती फक्त टिकवायची असतात आणि ती टिकवण्यासाठी लागेल ती किंमत मोजून द्यायची तयारी लागते. पण तेच मी करतोय. नाना, आत्ताच्या घडीला वाड्याला जास्त गरज आहे आईची. पण विश्वास उद्या भैयासाहेब वाड्यावर परत आले आणि त्यांनी विचारलं विश्वास कुठे आहे, तर आम्ही काय उत्तर द्यायचं? त्यांना सांगा तुमचा मुलगा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून निघून गेला. नाना प्लीज, माझं जाणं आता निश्चित आहे, त्यामुळे बोलून चर्चा करून त्याचा काही उपयोग होणार नाही. जया, मी सगळं तुझ्या हवाली करून चाललोय. आपल्या पूर्वजांनी जे कमवलंय ते टिकव, आईला सांभाळ. आई, मी येतो. सुखी राहा बाळा. विश्वास, नाना विश्वासला 2 लाख रुपये द्या. नाही, नको. आई, माझं घर, माझी माणसं, म्हणून मी मागायला आलो होतो पैसे. पण आता जे घर माझं राहिलंच नाही, तिथे पैसे मागून काय उपयोग होणार आहे? विश्वास, मी येतो तुम्हाला सोडायला. नाही नाना, नको. आता ह्या पुढचा सगळा पल्ला मला एकट्यालाच गाठायचा आहे, त्याची तयारी करायला नको मला. विश्वास, निदान वेशीपर्यंत तरी मला येऊ द्या, तेवढा तरी माझा हक्क हिरावून घेऊ नका. अहो, असं किती दिवस तुम्ही माझं सूर्याचं वजन वढत राहणार आहे सा? आणि कशा पायी लोकांनी दिसताना काय बी दिसू द्या? आणि मला ठाव आहे की माझं आणि तुमचं काय बी नातं नाही. अहो, माणूस की खातर त्यांनी मला आसरा दिला, माझ्या पोराला स्वतःचं नाव दिलं आणि इतके दिवस त्यांचा काय बी आगापीचा नव्हता, तर ठीक होत. आता तुम्हासनी तुमचं घर बलवत असताना म्या तुम्हासनी असं अडकवून ठेवणं बरं आहे का? तुमच्या उपकाराचं वजह घेऊन म्या. मी कुठलेही तुमच्यावर उपकार केलेला नाहीये रुक्मिणी. सुधीर, सुधीर, मला शंका होतीच, मला होतीच शंका. सुधीर, मला आज तुझ्या आणि रुक्मिणीच्या संबंधाबद्दल काय ते खरं खोटं सगळं कळायला पाहिजे. सदा मी जेव्हा मनानं पार खचलो होतो, उद्ध्वस्त झालो होतो, तेव्हा ह्यांच्या घराने म्हणजे ह्या लोकांनीच मला आश्रय दिला आणि मी ते कधीही विसरू शकत नाही. युद्धभूमीवरनं मी पळून आलो होतो, मनानं पार खचलो होतो, कुठे जायचं काय करायचं मला काहीही सुचत नव्हतं. आजूबाजूच्या लोकांना माझ्याबद्दल काहीही माहिती नव्हती, पण माझं मनच इतकं मला खात होतं की ते माझ्याकडे रोखून बघतायत असे भास मला व्हायला लागले. मग अंग चोरून मी कुठल्या तरी गाडीत बसलो होती, गाडी जिथे जाईल तिथे मी जायचो उतरायचो. असंच एके दिवशी मी ह्यांच्या गावी म्हणजे निपाणीला आलो. योगायोगानं हिच्या नवऱ्याशी म्हणजे दिलीपशी गाठ पडली. देव माणूस रे तू,
म्हणजे आमची ओळख पाळख नसताना सरळ यांच्या घरी घेऊन गेला मला. फक्त 2 दिवसाकरता आले होते ते. नाही तर वर्षाच्या वर्ष नोकरीसाठी मुंबईलाच असायचे. त्यांनी ह्यांना मामंजींच्या पायावर घातलं आणि म्हणाले, माझा भाऊ आहे यो, याला जितके दिस इथं राहायचं तितके दिस राहू द्या. हो, आणि मग तो मुंबईला निघून, आणि मी 1-2 नाही चक्क 4 वर्ष तिथे राहिलो. हिच्या सासऱ्यांची मी सेवा केली, शेतीवाडी केली. महिन्या 2 महिन्यातनं त्याची पत्र यायची, फोन यायचे, आम्ही फोनवर बोलायचो. आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला आवर्जून सांगायचा की माझ्या वडिलांची, हिची आणि माझ्या मुलाची काळजी घे. हळूहळू तो फोन 3 महिन्यातनं 6 महिन्यातनं यायला लागला. दोन वर्ष फोन भी नाही, चिठ्ठी भी नाही. यांच्याबद्दल माझ्याबद्दल नग ते बोलायला लागले. सूर्या रोज नव्या प्रश्नाचं गाठोडं घेऊन यायचं, माझ्यापाशी उलगडायचं. ह्या सगळ्यातून सुटका हवी म्हणून मी या दोघांना घेऊन सरळ मुंबईला आलो. रुक्मिणी, गेली 2 वर्ष आपण दिलीपचा शोध घेतोय, पण तो एकदा का सापडला की तुम्हाला दोघांना त्याच्या स्वाधीन केलं की माझी जबाबदारी संपली. पण तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. आता मला सांग सदा, हिच्या नवऱ्याने माझ्या पडत्या काळात मला आश्रय दिला, मग मी त्याच्याशी कसा कृतज्ञ होऊ? अरे पण मग तू काय कावेरीशी कृतज्ञ होणार आहेस का? हा सदा मी सुधीर, सुधीर आज माझ्या सगळ्या शंका तुटल्या आणि तुझ्या आणि कावेरीच्या बाबतीत मी योग्यच होतो याची मला खात्री पटली. नाही, मी कावेरीशी संसार करू शकत नाही. अरे माझी जबाबदारी. अरे पण ती तुला कावेरीशी संसार करता करताही निभावता येईल. पण मला नकोय ना ते. रुक्मिणीला असुरक्षित वाटेल असं मला काहीही करायचं नाहीये. मी तिला चांगलं ओळखतो. ती जरी साधी असली तरी ती स्वाभिमानी आहे. मी कावेरीशी संसार थाटतोय असं कळल्यानंतर ती इथे एक क्षणही थांबणार नाही, निघून जाईल आणि मला तिला वाऱ्यावर सोडायचं नाहीये. अरे ठीक आहे ना, मग तिच्या नवऱ्याचा शोध लागेपर्यंत थांबूया आपण. पण तोपर्यंत आबा आणि कावेरीच्या मनातला गैरसमज तो तरी दूर करायला पाहिजे ना रे. सदा तू तसं काहीही करणार नाहीयेस. अरे पण का? मी सांगतोय म्हणून. हे बघ, आत्ता त्यांच्या मनात माझ्याबद्दल जे काही आहे ते तसंच राहू दे. मी त्यांच्या तिरस्कारावर जगू शकेन पण त्यांच्या दयेवर मी जगू शकणार नाही. सदा माझी शपथ आहे तुला, तू जर आबांना आणि कावेरीला माझ्या आणि रुक्मिणीच्या नात्याबद्दल सांगितलंस ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. आणखीन एक, मी दिलेली शपथ तू एकदा मोडलीस, मी ते सहन केलं. पण यावेळेला मी माझा शब्द खरा करेन. Oh.
हॅलो दीक्षा, विश्वास तुझे 2 दिवस होऊन गेले. तू वाढवून मागितली होतीस ती मुदतही संपली आहे आणि मी तुझ्या निर्णयाची वाट बघते. काय ठरवलंयस? मॅडम, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. गरीब माणसाला कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतो. पैसेवाला माणूस त्याच्या हाताला धरून जसं चालवेल तसं त्याने चालायचं. स्पष्ट बोल विश्वास, तू हरलायस हे तुझ्या तोंडून ऐकायला मला खूप आवडेल. सेठ, कारण 2 लाख रुपये परत करण्याची भाषा करून तू जेव्हा निघालास तेव्हाचा तुझा स्वर मला अजूनही आठवतो आणि तुझा तो माजही आठवतोय. मॅडम, आता सगळं संपलंय ना. मी माझ्या चुका सगळ्या मान्य केलेल्या आहेत. मी मुंबईला परत येतोय. तुम्ही म्हणाल त्या सगळ्या गोष्टी मी करायला तयार आहे. म्हणजे तुझी आता माझ्याशी लग्न करायला काही हरकत नाहीये, राईट? मॅडम, मी हरकत नाहीये असं कधीच म्हणालो नव्हतो. मी हरकत घेऊ शकत नाही असं म्हणतोय मी. सुंभ जळला तरी पिळ जात नाही, अशा ती गत आहे तुझी. नो प्रॉब्लेम, तुझ्या मर्जीनं असो नाईलाजानं असो, पण तू आता माझा होणार आहेस, हेच महत्वाचं आहे माझ्यासाठी. ओके, लवकर ये परत, मी वाट बघते. बाय. मी कालिंदी. भैया साहेबांची पहिली बायको. ह्या कालिंदी नगरची खरी आणि अधिकृत बहिणी साहेब. तुम्ही तर 20-22 वर्षांपूर्वीच गाव कुसा बाहेरच्या झोपडपट्टीतल्या आगीत जळून खाक झाले, संपून गेले. असंच ना, असंच चित्र निर्माण केलं होतं भैया साहेबांनी. हातीपायी धड असताना मी देवाघरी गेल्याचा आभास निर्माण केला होता. मी भैया साहेबांना देव माणूस मानणाऱ्या गावानं त्यांच्यावर विश्वासही ठेवला. पण मग ती आग, त्या आगीत उडी मारून त्या मुलाला वाचवणं हे सगळं खोटं होतं? काल्पनिक होतं हे? नाही, ते सगळं खरं होत. खोटं होतं ते फक्त माझं मरण. अखेर राम वनवासाला निघून गेला. आता राज्य फक्त भरताच, फक्त भरताच. मी तुला म्हटलं होतं ना, काहीही झालं तरी सत्ता आपल्याच ताब्यात राहणार. मग त्यासाठी मला गोड शब्दांचं हत्यार वापरावं लागलं तर मी ते वापरेन, किंवा तिखट तलवारीचे वार करावे लागले तर मी तेही करीन. सत्ता नाही सोडणार. पण आई, मला खरंच वाटलं नव्हतं की विश्वास इतक्या सहजासहजी हे सगळं वैभव सोडून जाईल म्हणून. जयसिंग, यातच तर त्यांचं मोठेपण आहे. ज्या त्यागाची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही तो त्याग त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवला. जयसिंग, तुम्ही आणि विश्वास दोघंही भैयासाहेबांचे पुत्र, पण भैयासाहेबांचं जे सत्व विश्वासमध्ये उतरलं ते तुमच्यात उतरायचं राहूनच गेलं. नाना जयसिंग, आता मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. इतक्या मिनतवारीनंतर हे घर एकत्र येत होत तर तुम्ही आणि वहिनी साहेबांनी. नाना, कालिंदी नगरच्या वहिनी साहेबांबद्दल अपशब्द काढल्याची शिक्षा माहिती आहे ना तुम्हाला? नक्कीच.
नक्कीच. मी आधीच सांगितलंय की मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. वहिनीसाहेब का केलं हे सगळं? जयसिंगलाच तुम्हाला गादीवर बसवायचं होतं ना, तेवढंच अपेक्षित होतं ना तुम्हाला? मग विश्वासकडे एक शब्द टाकून बघायचं होतं, त्यांनी हसत हसत हक्क सोडला असता त्यांचा. उपकार नकोय कोणाचे. उपकार उपकार तर तुमच्यावर इतके झाले आहेत ना विश्वास, ते की आयुष्यभर ते ओझ तुम्हाला तुमच्या खांद्यावर वागवावं लागणार आहे. वहिनी साहेब, खरं म्हणजे विश्वास तुमचे सावत्र पुत्र, पण केवळ तुमच्या शब्दाचा मान राखून ते क्षणात इथून निघून गेले. त्यांनी त्यांचा पुत्र धर्म पाळला, पण तुम्हाला तुमचा मातृधर्म नाही पाळता आला. खरं म्हणजे कठीण परिस्थितीत आईनं मुलाला पदराखाली घ्यायचं असतं, पण तुम्ही विश्वासला रस्त्यावर भटकायला लावलं, त्यांना उघड्यावर टाकलं. कालिंदी नगरची वहिनी साहेब स्वतःला आई म्हणून घ्यायला. ते शब्द मला नाही बोलवत, पण मला वाटतं तुम्ही समजून घ्याल पाहिजे. नाना, झाल्या गोष्टीचा आम्हाला मूळच पश्चाताप नाही, कारण भावनेच्या आहारी जाऊन आम्ही आजपर्यंत खूप चुका केली आहेत. ह्यापुढे आम्हाला त्या चुका करायच्या नाही. चूक तर तुमच्या हातून झालेलीच आहे. भैयासाहेबांची संपत्ती सांभाळणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्या इतकं कठीण आहे. भैयासाहेब तर तुमच्यात नव्हतेच. विश्वासच्या पुण्याईवर कदाचित तुम्ही तरुणही गेला असता, पण आता तेही राहिले नाही. आता तुमची आणि जयसिंगची खरी परीक्षा आहे. सांभाळा स्वतःला.